दिनांक 11/8/2021 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी रामचंद्र वाडकर सर यांच्या तक्रारीवरून सोलापूर जिल्ह्यातील अनेक बोगशाळा व कॉलेजच्या बाबतीत परीक्षा मंडळ पुणे येथे सुनावणी घेतली आहे। या शाळा आणि कॉलेजच्या विरोधात खांडके समितीच्या चौकशी अहवाल आल्यानंतर ही कारवाई का केली नाही असा प्रश्न डायरेक्टर जगताप यांना विचारत लवकरात लवकर सुनावणी घेऊन संबंधित 26 बोगशाळा कॉलेज व तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले गेले आहेत। या सुनावणीच्या दरम्यान सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, शहराध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी, शहर कार्याध्यक्ष खालिद मनिया, जिल्हा समन्वय पंडित साळुंखे, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी प्रहार संघटना शहर प्रमुख अजित कुलकर्णी। आज पुणे इथे बालभारतीमध्ये आदरणीय नामदार बच्चू कडू यांनी वाडकर सरांच्या तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणी लावली असता जवळजवळ त्याच्यामध्ये 26 शाळा आणि 16 कॉलेजेस हे जे आहेत ते ऐरणीवर आहेत। 8 दिवसाच्या आत शिक्षण संचालकांना सांगितलं, 8 दिवसाच्या आत संबंधित कॉलेज आणि शाळांवर कारवाई करणं फार गरजेचं आहे असे आदेश आदरणीय नामदार बच्चू कडू यांनी आज दिलेले आहेत। त्याच्यानंतर बीडी कामगार असतील यांचा किमान वेतनाचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर असताना आता सध्या जे आहे बीडी कामगारांना काहीतरी मानधन मिळत आहे त्याच्यामध्ये 60-70 रुपये कमी आहेत। ते 60-70 रुपये या आदरणीय आमदार बच्चूभाऊंना सांगितल्यानंतर त्याही कामगारांच्या बाबतीत त्यांचाही प्रश्न ऐरणीवर असताना तोही आज मुद्दा घेतलेला आहे आणि त्याच्यावरही बच्चूभाऊंनी सांगितलेलं आहे की पूर्ण जे बीडी कामगार वगैरे कामगार असतील त्यांची एक मीटिंग बोलवून त्यांचा जो किमान वेतनाचा प्रश्न आहे तोही मार्गी काढण्याचा आज भाऊंनी इथं आदेश दिलेला आहे आणि निर्णय घेतलेला आहे। प्रहारच्या माध्यमातून जे लोकांचे प्रश्न असतील, शिक्षकांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, आम्ही आमच्या प्रहार संघटना जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही आदरणीय आमदार आमचे बच्चू कडू यांच्या समोर मांडत राहू आणि ते निकाली काढत राहू। बीडी कामगारांचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला तो मुद्दा आता जवळजवळ सुटण्याची वेळ आलेली आहे। धन्यवाद।